नमस्कार, स्टैंड अप मैथ्स बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक वीडियो चैनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत। एकता नववी गणित भाग दोन भूमिती, याचा आपण प्रकरण क्रमांक पाच चौकोन या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। मागील वीडियो मध्ये आपण सराव संच 5.3 मधील भाग एक म्हणजे त्यामध्ये आपण तीन उदाहरणे सोडवलेली होती। आज आपल्याला आणखी त्यामध्ये राहिलेली काही उदाहरणे आहेत ती सोडवायची आहेत। तर सराव संच 5.3 त्यातला प्रश्न 4 पहा काय आहे। एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे कर्णांची लांबी म्हणजे दोन्ही कर्णांची लांबी अनुक्रमे 20 सेमी 21 सेमी आहे। तर त्या चौकोनाची बाजू आणि परिमिती काढा। कसला चौकोन आहे रे? समभुज चौकोन। काय दिले त्याचा आपल्याला? दोन्ही कर्णांची लांबी दिली 20 आणि 21। विचारलंय काय? त्या चौकोनाची बाजू म्हणजे त्या समभुज चौकोनाची बाजू आणि त्याची परिमिती काढायची। आकृती काढू म्हणजे लक्षात येईल। हा आहे समभुज चौकोन पी क्यू आर एस। या चौकोनाचा एक कर्ण आहे पी आर आणि दुसरा कर्ण आहे क्यू एस। आकृती आपण तयार केली, दिलेली नाही त्यांनी। हे दोन कर्ण एकमेकांना बिंदू टी मध्ये छेदतात। लक्षात, मग आपल्याला माहिती आहे कोणता गुणधर्म वापरायचा इथं? समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, याचा वापर करून आम्हाला हे तयार सोडवता येईल। बघू आपण मग उकल। बघा, समजा पी क्यू आर एस हा समभुज चौकोन आहे। पक्ष कर्ण पी आर आणि क्यू एस एकमेकांना टी बिंदूत छेदतात। क्यू एस बरोबर 20 आणि पी आर बरोबर 21 सेमी, कारण दोन कर्णांच्या लांबी दिलेल्या आहेत ती आपण लिहिल्या। आम्हाला गुणधर्म माहिती आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात। म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी काय होतो रे? पी टी एस किंवा पी टी क्यू हा काय होतो? काटकोन होतो। किंवा कर्ण दुभागले जातात, पी टी बरोबर टी आर बरोबर 1/2 पी आर असे, म्हणून एस टी बरोबर क्यू टी बरोबर 1/2 QS बरोबर 1/2 QS ची किंमत 20 बरोबर 20/2 10 सेमी। एस टी 10 आहे, टी क्यू सुद्धा 10 आहे। त्याचप्रमाणे पी टी बरोबर आर टी बरोबर पी टी आणि आर टी हे दोन तुकडे एक रूप 1/2 × 21 दिले आम्हाला 21 ना पी आर ची लांबी बरोबर 10.5 सेमी। 10.5 म्हणजे या ठिकाणी आपल्याला या प्रत्येक पी टी आर टी एस टी क्यू टी यांच्या लांबी मिळालेल्या आहेत। पण तुम्हाला त्यांची लांबी पेक्षा आपल्याला विचारलेलं काय आहे? हा बाजू विचारलेली आहे, समभुज चौकोनाची बाजू। त्यासाठी या त्रिकोणापैकी कोणता तरी एक त्रिकोण आपण विचारात घेऊ। त्रिकोण पी टी एस पी टी एस या त्रिकोणामध्ये कोण पी टी एस बरोबर किती रे? 90° कशावरून? लंब दुभाजक असतात असं काय म्हटलंय? लंब दुभाजक असतात असं म्हटलंय। आपल्याला आपला गुणधर्म आहे म्हणून तो 9। मग या काटकोन त्रिकोण हा कसला त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण।
आणि या काटकोन करणारी बाजू एस टी आणि पी टी माहिती आहेत आपल्याला, एस टी 10 आहे आणि पी टी 10.5 आहे. तर आम्हाला या काटकोनासमोरची बाजू पी एस ही पायथागोरसच्या प्रमेयावरून काढता येईल. पी एस म्हणजे काय आहे, या समभुज त्रिकोण चौकोनाची बाजू आहे. म्हणून पी एस चा वर्ग बरोबर पी टी वर्ग अधिक एस टी वर्ग पायथागोरसचे प्रमेय. ठेवा त्यामध्ये किमती. पी एस चा वर्ग बरोबर पी टी, किती आहे पी टी 10.5 त्याचा वर्ग, अधिक एस टी किती आहे 10 त्याचा वर्ग, बरोबर 10.5 चा वर्ग 110.25 अधिक 10 वर्ग 100 बरोबर 110.25 अधिक 100 म्हणजे 210.25. काय आले, पी एस चा वर्ग बरोबर एवढा. दोन्ही बाजूंची आपण वर्ग मुळे काढू, पण पी एस बरोबर हा वर्ग आहे कुणाचा, 14.5 चा वर्ग. काय आलं हे, पी एस आलं. पी एस हा काय आहे, या समभुज चौकोनाची बाजू आहे. म्हणून समभुज चौकोनाची बाजू बरोबर 14.5 सेमी. बाजू विचारली होती आपल्याला, ती मिळाली, त्याला चौकट. अजून काय विचारले रे आम्हाला, परिमिती विचारली. समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात, म्हणून समभुज चौकोनाची परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. म्हणजेच काय रे, 4 × बाजू, कारण चारही बाजू सारख्या असतात. म्हणून समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 × बाजू बरोबर 4 × बाजू किती आहे, 14.5 बरोबर समभुज चौकोनाची बाजू बरोबर या दोघांचा गुणाकार 58 सेंटीमीटर. हे दुसरं उत्तर मिळालं. हे दोन्ही उत्तर एकत्र लिहिते. म्हणून समभुज चौकोनाची बाजू बरोबर 14.5 सेमी आणि समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 58 सेंटीमीटर. बोला काय अडचण यामध्ये, समजले. पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 5. खालील विधाने सत्य कि असत्य हे सकारण सांगा. फक्त सत्य असत्य नाही, सत्य असेल तर का सत्य आणि असत्य असेल तर कारण काय, हे आपण सकारण हे सांगायचं आहे. पहिलं बघा, प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. काय करायचं मग, हे पाहण्यासाठी समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म डोळ्यासमोर आणायचे आणि समभुज चौकोनाचे गुणधर्मही डोळ्यासमोर. त्यांनी काय म्हटले, प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोनाचा एक प्रकार आहे. समांतरभुज चौकोनाचे सगळे जसेच्या तसे गुणधर्म समभुज चौकोनाला प्रसादतात, पण याच्याशिवाय याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा गुणधर्म आहेत, जास्तीचे गुणधर्म आहेत. त्यामुळं हा समभुज चौकोन हा समांतरभुज असेल, पण समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतोच असं नाही. म्हणून हे विधान असत्य. कारण का, समभुज चौकोन असण्यासाठी समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात, पण समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतातच असं आहे का, नाही. म्हणून हे असत्य. उत्तर काय येणार, असत्य. कारण काय, समभुज चौकोनात सर्व बाजू एकरूप असतात, परंतु समांतरभुज चौकोनात फक्त समभुज एकरूप असतात. म्हणून प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन नसतो. समजलं का, कारण समांतरभुज चौकोनामध्ये फक्त सम्मुख बाजू एकरूप, तर समभुज चौकोनामध्ये सर्व बाजू एकरूप आहे. म्हणून हे विधान असत्य. दुसरं विधान बघा काय,
प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. शक्य आहे करायचं. समभुज चौकोनाचे गुणधर्म काय? समभुज चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात. पण आयताच्या सर्व बाजू एकरूप असतात का रे? नाही. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. बरं, कोणाचा विचार केला तर आयताचे सर्व कोण काटकोन असतात. पण समभुज चौकोनाचे काटकोण असतात असं आहे का काय? नाही. पण हे सुद्धा विधान काय आहे? अशक्य आहे. कारण आयतामध्ये सर्व कोण काटकोन असतात. परंतु समभुज चौकोनात सर्व कोण काटकोन असण्याची आवश्यकता नाही. फक्त बाजू जरी चारी एकरूप असल्या तरी आपण सांगतो तो समभुज चौकोन आहे. म्हणून प्रत्येक समभुज चौकोन हा आयत नसतो. असतो हे असत्य आहे, म्हणून ते नसतो. लक्ष, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, त्यातला तिसरा उपप्रश्न बघा काय आहे. पुढचं विधान, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. कारण आयत हा समांतरभुज चौकोनाचा एक प्रकार आहे. त्यामुळे प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असणार. कारण आयताचे सम्मुख बाजू एक रूप असतात, समांतरभुज चौकोनाच्या सुद्धा सम्मुख बाजू एक रूप असतात. बरोबर, पुढे विधान सत्य आहे. समांतरभुज चौकोनात सम्मुख बाजू समांतर असतात, आयतात सुद्धा सम्मुख बाजू समांतर असतात आणि एकरूप पण असतात. म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. सत्य विधान. पुढचं विधान बघा काय आहे. प्रत्येक चौरस हा आयत असतो. बघा ना, चौरसाचे गुणधर्म काय? सर्व बाजू एकरूप. आयताचे काय? सम्मुख बाजू एकरूप. चालते ना. चौरसाचे सर्व कोण एकरूप, आयताचे सुद्धा सर्व कोण एकरूप. चौरस हा आयत असतो, पण आयत हा चौरस असतो असं नाही. म्हणून या ठिकाणी चौरस हा आयत असतो हे विधान सत्य. बघा, सत्य. कारण काय रे? आयताचे सर्व कोण काटकोन असतात. तसेच चौरसाचे सुद्धा सर्व कोण काटकोन असतात. म्हणून प्रत्येक चौरस हा आयत असतो. सत्य विधान. पाचवं विधान काय बघा. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. चौरस हा समभुज चौकोन असतो. चालतंय ना. चौरस हा समभुज चौकोन असेल, पण समभुज चौकोन हा चौरस असतो असं नाही. कारण चौरसाच्या सर्व बाजू एक रूप असतात. समभुज चौकोनाच्या सुद्धा सर्व बाजू एक रूप. कारण समभुज चौकोनाला जे गुणधर्म लागू आहे ते सगळे गुणधर्म चौरसाला सुद्धा आहेत. म्हणून तो विधान सत्य आहे. सत्य समभुज चौकोनात सर्व बाजू एकरूप असतात, तसेच चौरसात सुद्धा सर्व बाजू एकरूप असतात. म्हणून प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. आणखी एक विधान आहे, शेवटचं विधान. प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो. आयताला समांतरभुज म्हणलं तर चालेल. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो हे विधान सत्य आहे. पाहिलंय तिसरं, पण त्याच्या उलट येत. प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो नाही ना शक्य. कारण आयताचे गुणधर्म सगळेच ह्याला लागू पडत नाहीत. आयतामध्ये सर्व कोण काटकोण असतात, आणि समांतरभुज चौकोनामध्ये फक्त सम्मुख कोण एकरूप. आयतामध्ये सर्व कोण एक रूप आणि प्रत्येकी 90 असतो, तर समांतरभुज चौकोनामध्ये फक्त सम्मुख कोण. म्हणून हे विधान अशक्य आहे. आयताचे सर्व कोण काटकोण असतात. परंतु
समांतरभूत चौकोनामध्ये सर्व कोण काटकोन असण्याची आवश्यकता नाही, म्हणून प्रत्येक समांतरभूत चौकोन हा आयत नसतो. समजले? दोनच उदाहरणं राहिली होती आपली, ती दोन उदाहरणं आज आपण घेतलेत, प्रश्न क्रमांक चौथा आणि प्रश्न क्रमांक पाचवा. चौथ्यामध्ये दोन समभुज चौकोनाच्या कर्णांच्या लांबी दिल्या होत्या, त्यावरून आपण त्याची बाजू काढली आणि परिमिती काढली. तर पाचव्या प्रश्नामध्ये विधानं दिलेली आहेत काही. आत्तापर्यंत जे आपण गुणधर्म पाहिलेले आहेत त्या गुणधर्मांचा वापर करून आपण ही विधानं सत्य की असत्य ही आपण सांगितलेली आहे. सकारण त्यासोबत कारण लिहिलेलं आहे. सत्य असेल तर का सत्य, असत्य असेल तर कोणत्या गुणधर्माच्या आधारे ते असत्य आहे हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आज आपण याच ठिकाणी थांबू. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा भाग जो आहे तो पाहणार आहोत. तर व्हिडिओ पहा, पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करा. चला,